हॅलो फ्रेंड्स, आज आपण एकदम कॉफी शॉपमधल्यासारखीच डेलगना कॉफी घरच्या घरी कशी बनवायची हे पाहणार आहोत. पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर समोरील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझी पुढची रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की सर्वात अगोदर पोहोचेल. तर आता रेसिपीला सुरुवात करणार आहोत. तर इथे मी एका बाउलमध्ये 2 चमचे कॉफी घेतलेली आहे. तर मी या ठिकाणी नेस्लेची कॉफी वापरते आहे, नेसकॅफे. इथे बघू शकताय, 2 चमचे कॉफी घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 3 चमचे या ठिकाणी साखर घालायचे आहे. तर ज्या चमच्यानं आपण कॉफी घेतलेली आहे त्या चमच्यानं साखर आणि पाणीसुद्धा घालून घ्यायचं आहे. तर साखर घातल्यानंतर मी इथे 2.5 चमचे आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे, थंड पाणी वापरायचं नाही. तर याच्यामध्ये मी 2.5 चमचे गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला एका हँड विस्करच्या सहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मिक्स करत असताना आपल्याला हे हँड विस्कर हे जोरजोरामध्ये असं फिरवायचं आहे. हँड विस्करच्या सहाय्याने आपल्याला थोडा वेळ लागतो कॉफी तयार होण्यासाठी, परंतु कॉफी एकदम परफेक्ट अशी तयार होते. या ठिकाणी बघू शकताय थोडासा कलर बदललेला आहे कॉफीचा. तर याच पद्धतीने आपल्याला 7 ते 8 मिनिटासाठी आपल्याला ही कॉफी अशीच फेटून घ्यायची आहे. जशी आपली केकसाठी क्रीम लागते त्या पद्धतीने आपल्याला ही कॉफी तयार करून घ्यायची आहे, हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तरी मिश्रण फेटण्यासाठी तुम्ही काचेचा बाउलही वापरू शकता किंवा स्टीलचा कोणताही वापरू शकता. तर या ठिकाणी बघा, एकदम परफेक्ट असं हे कॉफीचं मिश्रण तयार झालेलं आहे. अशाच पद्धतीचं आपल्याला हे करून घ्यायचं आहे, एकदम घट्टसर दाटसर असं. मिक्सरमध्ये असं बॅटर तयार होत नाही, त्यामुळे आपल्याला इथे मिक्सरचा वापर अजिबात करायचा नाही. तर हँड विस्करच्या सहाय्यानेच आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. तर इथे या ठिकाणी मी एका ग्लासमध्ये 1/2 ग्लास इथे दूध टाकून घेतलेलं आहे. दूध घेताना मी इथे थंड दूधच घेतलेलं आहे. तर तुम्हाला याच्यापेक्षा आणखी जास्त थंड पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये बर्फसुद्धा घालू शकता. दूध हे 1/2 ग्लास घेतलेलं आहे आणि या दुधावरती आपण जे बॅटर तयार केलेलं होतं कॉफीचं, तर हे बॅटर अशा पद्धतीने वरच्या साईडला सोडून द्यायचं आहे. तर इथे बघू शकताय आपलं बॅटर हे एकदम परफेक्ट झालेलं होतं, त्याच्यामुळे हे दुधाच्या वरती एकदम तरंगत आहे. वरच्या साईडला इथे बघू शकताय खूप मस्त असं हे कॉफी तयार झालेली आहे. तुम्हाला याच्यापेक्षा थोडीशी गोड हवी असेल तर जेव्हा आपण दूध ग्लासमध्ये घेतो त्यावेळेस या दुधामध्ये आणखी 1 चमचा साखर ॲड करून दुधामध्ये मिक्स करून हे दूध थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवायचं आणि नंतरच आपण याच्यावरती जे आपण कॉफीचं बॅटर तयार केलेलं होतं हे मिश्रण या दुधावरती घालून घ्यायचं आहे. तर इथे आपली ही डेलगोना कॉफी अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे आणि मी सगळ्यात वरती थोडीशी कॉफी पावडर टाकलेली आहे डेकोरेशनसाठी, त्यामुळे या ठिकाणी बघू शकताय दिसायलासुद्धा खूप मस्त असं ही कॉफी दिसते आहे आणि पिण्यासाठी सुद्धा तेवढीच छान लागणार आहे. तर अशा पद्धतीची डेलगोना कॉफी घरच्या घरी करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.